मध्ये तुमचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आजचा जो मी पदार्थ तुमच्यासाठी निवडलेला आहे, एक स्नॅक्स आहे, टेस्टी आहे. कारण थंडी सुरू होते, आपण गरम गरम सूप करतो, सूप बरोबर खायला काहीतरी छान स्नॅक्स पाहिजे. तर आज आपण पाहणार आहोत पालकाची कुरकुरीत भजी. पाहूया मग त्याची रेसिपी. रेसिपी डिफरंट आहे, नेहमीसारखी नाही आहे, जरा काहीतरी वेगळं केलेलं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत रेसिपी पहा. रेसिपीला आपण सुरुवात करतोय, त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणारे साधारण एक चमचा धने आणि साधारण 7 ते 8 मिरे टाकूया आणि ते मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याची पूड करून घ्यायची आपल्याला. ह्याचे जो ह्याची चव येणार आहे, ह्याचा स्वाद येणार आहे, तो अप्रतिम असणार आहे. कारण धने जिरे पूड आपण टाकतो, पण मिरेपूड पण आपण वेगळी टाकण्याच्याऐवजी फ्रेश मिरे भाजून टाकले तर त्याची चव अजून छान येते. हे मिरे आणि धने हे भाजून गार करून घ्यायचे आणि मगच मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची. ही थोडीशी जाडसर पूड करून घ्यायची, आपली तयार आहे. त्यानंतर साधारण एक बाऊल मी बेसन घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपण पालक टाकायचा नाही आहे, बेसनामध्ये बाकीचं सर्व साहित्य टाकून घेऊया. ओवा टाकायचा आहे, ओव्याला नेहमी असं जरा क्रश करून टाकायचं. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची थोडीशी. त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे, कोथिंबीर चिरूनच घेतलेली आहे मी. आणि बारीक हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे, मिरची बारीक चिरून. तुम्हाला कितपत तिखट हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. खूप घालायची नाहीये, 1/2 चमचापेक्षा कमी हळद घालायची, कारण आपण पालकाचे पकोडे करतोय तर जास्त हिरवट पालक आपला पकोडे दिसले पाहिजे त्याच्यामधला पालक, म्हणून थोडीशीच हळद घाला. त्यानंतर थोडस लाल तिखट, हिरवी मिरची जास्त घातली तरी हरकत नाही. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत 2 ते 3 चमचे तांदळाची पिठी घालायची, आणि कुरकुरीत होतात भजी. त्यानंतर आपण टाकायचं आहे मगाशी जी केलेली आहे मिरे आणि धन्याची पूड, ती टाकूया. 2 चमचे टाकते, मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालूया. आणि हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे. सगळं टाकून झालेलं आहे आपलं, आता याच्यामध्ये आपण मोहन घालायचं गरम तेल करून, साधारण 2 ते 3 चमचे. मी तेल तापत ठेवलेलं आहे. छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि पीठ आपलं भिजत घालायचं. मी अजूनही पालक घातलेला नाही आहे लक्षात ठेवा, कारण पालक आपल्याला ना सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. पालक सगळ्यात आपल्याकडनं एकच चूक पहिला होते की आपण पालक चिरून त्यामध्ये टाकतो आणि खूप त्याला कुस करून घेतो, म्हणजे मळून घेतो, पीठ असं एकजीव करून घेतो, त्यामुळे पालकाचा उग्रपणा पण त्या भज्यांमध्ये उतरतो आणि भजी कुरकुरीत होत नाही, आतमधनं मऊ होतात. पहिलं हे हाताने छान फेटून घ्यायचं पीठ, जेवढं शक्य होईल तेवढं जास्त फेटायचं, त्याने पीठ हलकं होतं. थोडंसं पाणी टाकून छान फेटून घ्यायचं आहे अजूनही मी पालक टाकलेला नाही आहे, कारण त्याला एकदम छान मस्त हलकं करायचं आहे पिठाला. आता हे छान फेटून झालेलं आहे. आता त्यानंतर आपण करणार आहोत, हा मी पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, स्वच्छ निथळत ठेवलेला होता. आता पुढे काय करायचं ते मी सांगते. हे तो बारीक चिरायचा नाही आहे, कसाही चिरायचा आहे वेडा वाकडा, त्याला अशी मोठी मोठी पानं ठेवायची आहेत, अगदी बारीक करून नाही टाकायचं आहे. हे पहा,
अजिबात मी बारीक केलेली नाही आहेत, साधारण मोठीच पानं ठेवायची। आणि आता आपण जेव्हा त्याचे पकोडे करायला घेणार तेव्हाच ते पिठामध्ये मिक्स करायचं। यांनी काय होतं, पानं तर कुरकुरीत राहतात आणि भजी कुरकुरीत होतात आणि दिसायलाही छान दिसतं, हिरवागार अशी आपली पानं आतमध्ये भज्यांमध्ये दिसतात। हे पहा माझं झालेलं आहे, थोडंसं लागेल इतका पालक मी टाकून घेतलेला आहे। आता मी हा तळून घेणार आहे। तेल तापलेलं आहे, आता आपण भजी करायला घेऊया। पहिल्यांदा तेल तापून घ्यायचं आणि नंतर मीडियम गॅस करायचा आणि त्याच्यावर भजी आपली तळायची। आता एका बाजूनी झालेली आहेत, हे बघा कशी पानं छान दिसतात। याच या पकोड्याची गंमत आहे, आपण नाहीतर एरवी काय करतो, पहिला पालक चिरून घेतो आणि मग ते पीठ मळत बसतो, त्यामुळे त्याचं काय होतं ते पानं पण दिसत नाहीत आणि पालकाची भजी उग्र होतात। ही कुरकुरीत आणि छान होणार आहेत आणि चवीलाही मस्त लागतात एकदम। भजी झालेली आहे, हे पहा मस्त कुरकुरीत आणि हे तयार झाली। आता त्याबरोबर आपण करणार आहोत माझे फेवरेट असं मिरच्या तळून घेणार आहोत। मिरची तळताना मध्ये असा काप द्यायचा आहे, म्हणजे मिरची तेलात फुटणार नाही, तोंडावर तेल उडतं नाही तर म्हणजे नाहीच करायचं असं कधीच। त्याला चीर दिल्याशिवाय कधीच मिरची तळायला टाकायची नाही। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होतो। असं सगळ्या मिरच्यांना मीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर तेलामध्ये तळायला ठेवायचं। हा इतपतच मिरच्या तळायच्या, खूप नाही तळायच्या, म्हणजे छान लागतात। आपला आता पकोडा तयार आहे, तयार आहेत खाण्यासाठी गरमागरम असे पालकाचे पकोडे, पालक भजी। पहा किती छान दिसत आहेत, चवीलाही मस्त लागतात, नक्की करा तुम्ही। कुरकुरीत अशी पालक भजी तयार आहेत, या थंडीमध्ये नक्की करा, सूप बरोबर एन्जॉय करा। कधी तोंडाला चव नसेल, कधी काहीतरी वेगळं खावासं वाटत असेल तर ही पालक भजी नक्की करा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट्स करा तुम्ही तुम्हाला आवडली की नाही आवडली ते। आणि एक करायला विसरू नका, राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।